एमबीसी छात्र संघ के अध्यक्ष रविंद्र टोंगी की भूख हड़ताल में हालत बिगड़ने के बाद कल उन्हें जिला सामान्य अस्पताल में स्थानांतरित किया गया। इसके बाद ओबीसी महासंघ की बैठक में आंदोलन तेज करने की चेतावनी दी गई। उसी के तहत आज स्थानीय जनता कॉलेज चौक पर जनता कॉलेज नागपुर हाईवे पर चक्का जाम विरोध प्रदर्शन का आयोजन किया गया है। इस आंदोलन में विधान परिषद सदस्य सुधाकर अड़बले और राष्ट्रीय ओबीसी महासंघ के सभी पदाधिकारी शामिल हुए। मराठाओं को कुनबी प्रमाण पत्र नहीं देने, जातिवार जनगणना, ओबीसी छात्रों के लिए हर जिले में छात्रावास की मांग को लेकर शुरू हुआ आंदोलन अब और तेज होता जा रहा है। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून जनता कॉलेज चौकामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलन करण्याची एकच मागणी आहे की मागील 11 तारखेपासून रवींद्र टोंगे नावाचा युवक उपोषणासाठी बसलेला आहे, त्याची तब्येत खालावलेली आहे, त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे। या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह निर्माण झाले पाहिजे, त्याच्यानंतर स्वाधार योजना विद्यार्थ्यांसाठी लागू झाली पाहिजे, बिहारच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातनिहाय जनगणना करावी, अशा प्रकारच्या मागण्या घेऊन हे आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे। नागपूरला सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन मागील 10 तारखेपासून सुरू आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सतत तीव्र करण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। चंद्रपूर से बीसीएन न्यूज के लिए सुनील ताडे।